मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. यासोबतच काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते. तर या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे एक वेगळे महत्त्व आहे. या गुरुवारच्या दिवशी आपण श्री महालक्ष्मी देवीची पूजा करत असतो. बहुतांश सर्व ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करताना आपल्याला दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत असते. तसेच सवासिनींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. तर आता मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील चौथा गुरुवार आणि आपल्याला व्रताचं उद्यापनही मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी करायचं आहे. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा एखाद्या गुरुवारी तुम्ही जर माता लक्ष्मीची ओटी भरली नसेल तर तुम्ही उद्या म्हणजे चौथ्या गुरुवारी नक्कीच देवीची ओटी भरायची आहे. देवी पूजनाची सांगता ही आपल्याला देवीची ओटी भरून मगच करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी देवीची ओटी आपण कशी भरायची, त्यामध्ये कोणत्या कोणत्या साहित्याचा समावेश असावा, त्याचबरोबर जर तुम्ही अजून ओटी भरली नसेल आणि ओटी भरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची ओटी भरावी. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजास कॉर्नरमध्ये. नवरात्र जेवढी महत्त्वाची असते तेवढेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते. तर नवरात्रीमध्ये आपण तर देवीची ओटी भरतोच, परंतु माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत आहे. प्रत्येक गुरुवारी आपण तिची पूजा करत आहे आणि पूजेची सांगता ही आपल्याला देवीची ओटी भरूनच करायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आता राहिला आहे चौथा गुरुवार आणि पाचवा गुरुवार. तुम्ही जर उद्यापनाच्या दिवशी देवीची ओठी भरणार असाल तर तुम्ही नक्कीच भरावी. त्याचबरोबर ज्या सुवासिनी महिला येतील त्यांचीही ओटी तुम्ही या दिवशी नक्कीच भरायची आहे. गुरुवारची पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही सकाळी जमलं तरी ओटी भरू शकता आणि सकाळी नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी सुद्धा ओटी भरू शकता. आता प्रत्येक गुरुवारी आपण देवीची स्थापना किंवा घटस्थापना ही आपण घरामध्ये केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा देवीची ओटी भरू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही देवीची खणानारळाने ओटी भरू शकता. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जर देवीची ओटी तिथे भरली तर तुम्हाला तिथले गुरुजी ओटीतील साहित्य तुम्हाला माघारी देतात, किंवा कधी साडीही तुम्हाला ते माघारी देतात. तर एखादी ओटीची साडी आली असेल तर ती साडी ना तुम्हाला कोणाला द्यायची आहे ती तुम्हाला मिळालेला मान असतो. तर देवीच्या मूळ ठिकाणी तुम्हाला जी मिळालेली असते ती तुम्ही स्वतः वापरायची आहे, ती कोणाला वापरायला देऊ नका. तर आपण जी घरी ओटी भरणार आहोत किंवा घरून जे साहित्य मंदिरामध्ये घेऊन जाणार आहोत त्यामध्ये मुख्यत्वे कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्यात ते आपण पाहून घेऊयात. तर एक ताट घ्यायचा आहे. ताटामध्ये एक साडी ठेवायची आहे. तुम्हाला हिरवा, लाल, नारंगी, पिवळ्या अशा रंगाचे तुम्हाला साडी घ्यायची आहे. जी देवीच्या आवडतीचे कलर आहे तर ते तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला खण घ्यायचा आहे किंवा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. आता इथे खण बघा, म्हणजे ब्लाऊज पीस हे आहे ते तुम्हाला हिरवा, पिवळा अशा रंगाचे घ्यायचे आहेत. शक्यतो सगळ्यांनाच माहिती आहे की ब्लॅक रंगाचे आपण ओटीमध्ये साहित्य ठेवत नाही. तर ब्लॅक रंगाचं काहीच तुम्हाला इथे घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये सुपारी, बदाम, खारीक, यासोबत हळकुंड आणि तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत. नारळाची वाटी घ्यायची आहे. नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही सुपारी, बदाम, खोबरा आणि हळकुंड घ्यायचं आहे. त्यामध्ये तांदूळ पूर्ण वाटी भरून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. देवीसाठी एक फुलांची वेणी घ्यायची आहे. त्याचबरोबर शृंगाराचे म्हणजे दागिने घ्यायचे आहेत. तुम्हाला हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, टिकली, सिंदूर, कानातले नथ अशा पद्धतीने देवीला शृंगाराचे दागिने घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जोडवे, आरसा, कंगवा हे शक्यतो असावं. आता शक्यतो बाजारामध्ये हे पूर्ण साहित्य असलेलं आपल्याला एक पाऊच मिळतो, तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल. आणि असं सुट्टं साहित्य असेल तेही तुम्ही घेतलं तरीही चालू शकतं. त्यानंतर तुम्ही ओटीवरती दक्षिणासुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. 11 रुपये, 121 रुपये, 101 रुपये अशी दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे. यासोबतच तुम्हाला फळंसुद्धा घ्यायची आहेत. तुम्ही 5 प्रकारची 5 फळं घेऊ शकता, किंवा एकच फळ जर असेल तर तुम्ही एकही फळ घेऊ शकता. आता हे सर्व जे साहित्य आपण घेतलेलं आहे त्या साहित्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. प्रत्येक गोष्टीवरती हळदी कुंकू आपण वाहून घेणार आहोत.
त्यानंतर आपल्याला या गोष्टींवरती अक्षदा अर्पण करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा की देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये आपल्या देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची किंवा धरून ठेवण्याची क्षमता हे इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. तुटलेला नारळ हा पूर्ण पाण्याने भरलेला असावा, तो कोरडा नसावा किंवा खंडित झालेला नसावा. अखंड सुपारी घ्यायची आहे आणि अखंड खोबऱ्याची आपल्याला वाटीसुद्धा घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी ओटीमध्ये पानाचा विडाही ठेवतात, तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. तुमच्या इकडे जर ओटीमध्ये पानाचा विडाही ठेवत असतील तर तुम्ही तेही ठेवू शकता. कुलदेवीचीही आपल्याला ओटी भरायची आहे. जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला गेला असाल तर त्या ठिकाणी ही आपल्याला ओटी भरायची आहे. मूळ स्थानांवर जाणे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण घरीच देवीची ओटी भरू शकता. जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो, कुलदेवतेची मूर्ती असेल तर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो. आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ गोष्ट घडत असेल, शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटी भरू शकता. घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलवून देवीची ओटी भरता येते. हे सर्व साहित्य आता आपल्याला साडीवरती ठेवायचं आहे. नारळाची शेंडी ही आपल्याला देवीकडे करायची आहे. दोन्ही हातामध्ये आपल्याला ही ओटी पकडायची आहे. साडीचा हा पदर आपल्या छातीला स्पर्श करायचा आणि मग आपल्याला देवीच्या चरणांशी लावायचा आहे. यातल्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर पदरामध्ये आपल्याला हे पदरामध्ये घेऊन मातेच्या चरणी आपल्याला हे अर्पण करायचं आहे. त्यांच्या चरणांना स्पर्श करायचा आहे. मनापासून प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा असेल ते, काही तुमच्या मनातल्या काही इच्छा असतील ते आपल्याला सांगायच्या आहेत. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदावी, भरभराट नांदू दे. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर देवी आई मला माफ कर. माझ्या यथाशक्ती नेहमी तुझी ओटी भरती आहे, तिचा तू स्वीकार कर. असं आपल्याला अगदी साध्या पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे. आता या ओटीच्या सामानाचं यानंतर काय करायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर आपण ओटीचे सामान कधी कधी, आता तुम्हाला समजा घरीच ओटी जर भरली असेल, जे नारळ वगैरे या गोष्टी आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, जी फळं आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, त्याचबरोबर तांदळाचा किंवा गव्हाचा जर वापर आपण केला असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तांदळाची तुम्ही खीर बनवून खाऊ शकता. जी साडी आहे किंवा ब्लाऊज पीस आपण जे ओटी भरण्यासाठी वापरलेलं आहे ते तुम्ही स्वतः वापरलं तर अति उत्तम. दक्षिणा ज्या आहेत तुम्ही वापरू शकता किंवा देवघरामध्ये ठेवा. एखाद्या मंदिराच्या तुम्ही दानपेटीमध्ये टाकायचं आहे. यानंतर जी वेणी आहे किंवा गजरा फुलं वापरलेली आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता. अशा ज्या वापरण्याच्या गोष्टी आपण देवीचे अलंकार वगैरे त्यासुद्धा गोष्टी आपण स्वतः वापरू शकतो. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.